नमस्कार, जय महाराष्ट्र। शिवराज्याभिषेक सोहळा बॅनर हा कसा बनवायचा ते सुद्धा एका पिक्सल लॅब ची PLP फाईल वापरून तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सोप्या स्टेप्समध्ये बनवू शकता। जर तुम्ही अजूनही सुद्धा टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलं तर चॅनल जॉईन करा। फाईलचा पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। पिक्सल लॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे, ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल आणि जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली फाईल आहे तिला डाउनलोड करून पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। तर आपल्याला ती फाईल इथे सिलेक्ट करायची, त्यासाठी इथं वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि इथं ओपन डॉट PLP नावाचं एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत एकदा इथं .plp नावाचं एक ऑप्शन, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जिथे एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल आहे ते लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तो लोकेशन असं शिवराज्याभिषेक सोहळा नावाचं एक फोल्डर असेल, त्यामध्ये तुम्हाला PNG प्लस PLP फाईल आहे, तर तुम्हाला ती PLP फाईलच इथं दिसेल, तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला ओपन अँड ॲड करायचं आहे, ओपन अँड ॲड केल्यावर ती फाईल आहे तुमची तिथं ॲड होऊन जाईल आणि बॅक घ्यायचं आहे। बॅक घेतल्यानंतर तुम्हाला ही जशी फाईल आहे तशीच ॲज इट इज फाईल इथं दिसेल। तर तुम्हाला इथं काही चेंजेस वगैरे करायचे असेल, काही ॲड करायचं असेल, तर इथं लेअरवर जाऊन तुम्ही इथं काही जर समजा तुम्हाला इकडं हे नको असेल काही, तर तुम्ही इथं हाईड करू शकता किंवा डिलीट करू शकता। जर काही तुम्हाला एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथं एडिट करू शकता। आता ह्या टेक्स्टवर जो तुम्हाला ही टेक्स्ट एडिट करायचं आहे तर टेक्स्टवर क्लिक करायचं आहे, इथं एवर जायचं आहे, एवर जाऊन एडिट ऑप्शनवर जाऊन तुम्ही इथं असं तुमचं नावसुद्धा इथं टाकू शकता। हा साध्या फॉन्टमध्ये तुम्हाला इथं दिलेला आहे त्यासाठी। तर बाकीचे तुम्हाला काही जर अजून इथं ॲड करायचे असतील PNGs तर तुम्ही इथं प्लसच्या चिन्हावर जाऊन इथून फॉर्म गॅलरीमधून तुम्ही इथं ॲड करू शकता। आणि इथं जर तुम्हाला काही PNG नको असेल तर तुम्ही इथं ती हाईड करू शकता। तर हे सर्व असे काही तुम्हाला याच्यात चेंजेस तुम्हाला भेटतील। आणि हा जो फॉन्ट आहे, फॉन्ट सगळे टेक्स्ट नसून PNG नसून ते तुम्हाला ह्याच्यात आपण टेक्स्ट फॉन्ट बनवलेले आहेत। तर अशा तऱ्हेने तुम्ही हे टेक्स्ट फॉन्ट बघितलं, तुम्ही याचा फॉन्ट तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही तो इथं चेंज करू शकता। फॉन्टमध्ये जाऊन इथं तुम्ही तो फॉन्ट आहे तो चेंज करू शकता। तुमचं इथं ही जी पट्टी दिसती जी आपण एक ॲड केलेली आहे छोटी पट्टी आहे तिला तुम्ही ती क्लिक करून इथं जायचं आहे आणि याच्यावर हे क्लिक केल्यावर ती पट्टीला तिथं एडिट करू शकता। तुम्ही तुमच्या इथं तुमचं नाव टाकू शकता। तर तुम्हाला अजून काही अशाच PLP फाईल्स वगैरे काही असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल दिलेलं, तर ते तुम्ही जॉईन करू शकता। आणि तुम्हाला अजून काही नवीन PLP फाईल पाहिजे असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा कॉमेंट करू शकता। आणि